केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचेनला भेट देऊन संरक्षण विषयक परिस्थिती आणि जवानांच्या समस्यांचा आढावा घेणार जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित इफ्तार पार्टीत अडथळा आणल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा केला तीव्र निषेध आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना प्रत्येकी एकशे पस्तीस जागा लढवून अठरा जागा मित्रपक्षांना सोडणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती अमेरिकेचा व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्यांना यापुढे त्यांच्या समाजमाध्यमांच्या वापराबद्दलची संपूर्ण माहिती देणं अनिवार्य विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा पराजय बांगलादेशनं एकवीस धावांनी मिळवला खळबळजनक विजय आणि देशभरात उष्णतेचा प्रकोप कायम राजस्थानात चुरू इथं शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं सियाचेन ग्लेशियर या हिमालयातल्या प्रव पर्वतीय प्रदेशाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज भेट देऊन तिथल्या संरक्षणविषयक परिस्थितीचा आढावा घेणार आह त्यांच्यासोबत यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपिन सिंह रावतसुद्धा असतील अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे सियाचेन हे जगातलं सर्वोच्च युद्धक्षेत्र असून इथे तैनात भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील आणि या प्रदेशात कार्यरत असताना त्यांना कोणकोणत्या प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो याबाबत जाणून घेतील सियाचेनचा सर्वात खाली असलेला लष्करी तळ समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर असून सर्वात वरचा लष्करी तळ तेवीस हजार फूट उंचीवर आहे हिवाळ्यात इथलं तापमान उणे सत्तर अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरतं पंतप्रधानपदाची सूत्र दोन हजार चौदा साली हाती घेतल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सियाचेनला भेट दिली होती जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात मोलू चित्रगाम इथं आज सकाळी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले पहाटेच्या वेळी लष्कराच्या शीघ्र कृती दलाचे जवान गस्त घालत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला दाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दोन दहशतवादी ठार झाले दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत पाकिस्तानात इस्लामाबाद इथल्या भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाकिस्तानी पाहुण्यांना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी धाक दपटशा दाखवल्याचा घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे या घटनेचा तातडीनं तपास करावा असं भारतानं पाकिस्तानला सुनावलं आहे पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तालयात कार्यरत असणाऱ्या भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त वातावरणात काम करता यावं त्यांची छळवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंतीही भारतीय परराष्ट्र विभागानं पाकिस्तान सरकारला केली आहे भारतीय उच्चायुक्तालयाकडून शनिवारी रात्री आयोजित या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाकिस्तानी पाहुण्यांना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी हटकलं काहींना प्रवेशद्वारापासूनच परत पाठवलं काहींना धमकावलं तसंच अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप आहे काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या काश्मीरी पंडितांचं पुन्हा काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी आमच्याशी चर्चा करावी अशी विनंती पनून काश्मीर या विस्थापित काश्मीरी पंडितांच्या संघटनेनं केंद्र सरकारकडे केली आहे काश्मीरी पंडितांच्या काश्मीरमधल्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी एक निश्चित सर्वंकष धोरण असावं असं या संघटनेनं म्हटलं आहे काश्मीरी पंडितांचं कायमस्वरूपी पुनर्वसन साध्य करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातल्या झेलम नदीच्या ईशान्येकडचा भाग मिळून पनून काश्मीर हा नवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा अशी मागणी पनून काश्मीरचे अध्यक्ष अजय चुरुंगू यांनी बातमीदारांशी बोलताना केली काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचं समूळ उच्चाटन करून तिथे पुरोगामी वातावरण निर्मिती करण्यातही हा नवीन केंद्रशासित प्रदेश महत्वपूर्ण ठरेल असा दावा समन्वयक अग्निशेखर यांनी यावेळी केला राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे मित्रपक्ष समान जागांवर निवडणूक लढवतील असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी एकशे पस्तीस जागा लढवतील तर उर्वरित अठरा जागा युतीमधल्या इतर घटक पक्षांसाठी सोडण्यात येतील असं पाटील यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जनतेची आणि दोन्ही पक्षांची पसंती असल्याचंही ते म्हणाले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अर्थात भारतीय तेल महामंडळाला मागे टाकत ओएनजीसी अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ देशातला सर्वाधिक नफा कमावणारा सार्वजनिक उपक्रम ठरला आहे ओएनजीसीचा नफा दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात चौतीस टक्क्यांनी वाढून सव्वीस हजार सातशे सोळा कोटी रुपयांवर पोहोचला आहे इंडियन ऑइलनं मात्र सतरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतक्या नफ्याची नोंद केली देशातला सर्वात मोठी उलाढाल करणारा उद्योग हे स्थानही इंडियन ऑइलनं गमावलं असून मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह या आर्थिक वर्षात देशातला सर्वाधिक उलाढाल करणारा उद्योग ठरला आहे सिरियामध्य अझाज या शहरात काल एका विस्फोटकाने भरलेल्या गाडीचा स्फोट होऊन त्रा जण ठार तर अठ्ठावीस जण जखमी झाले शहराच्या मध्यवर्ती भागात अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आह रक्का या शहरात दहा दिवसांपूर्वीच अशा प्रकारचा कार बॉम्बस्फोट झाला होता त्यात दहा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचं जतन करून देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यादृष्टीनं भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं सुरू असून रायगड किल्ल्याच्या विकासासाठी राज्य सरकारनं सहाशे सहा कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे असं ते म्हणाले पहिल्या टप्प्यात एकूणसाठ कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहेत या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री किल्ले रायगडावर आले होते पर्यटकांना किल्ल्याच्या परिसरात येजा करन भाव या साथी ये जा करणं सोयीचं व्हावं यासाठी किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी पाचाड इथल्या राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर रायगडावर जाऊन त्यांनी जगदीश्वराचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं अमेरिकेचा व्हिसा मिळू इच्छिणाऱ्यांना यापुढे त्यांच्या समाज माध्यमांच्या वापराबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या परदेशी नागरिकांची कसून तपासणी करून दहशतवादी घटकांना टिपून रोखण्यासाठी नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे यासंदर्भात खोटी माहिती दिल्याचं आढळलं तर अर्जदारांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं अमेरिकेच्या गृह खात्यानं स्पष्ट केलं आहे नजीकच्या भविष्यात व्हिसा अर्जदारानं यापूर्वी केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सविस्तर माहितीही देणं अनिवार्य होणार आहे विवाह समारंभांवर होणारा विनाकारण खर्च टाळून सामूहिक विवाह संकल्पना समाजात रुजावी या उद्देशानं परभणीत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शहात्तर जोडपी विवाहबद्ध झाली या, विवाह या सोहळ्याला देश परदेशातून आलेले पाहुणे उपस्थित होते सामूहिक विवाह सोहळे ही आता काळाची गरज बनली असून यामुळे दुष्काळग्रस्त भागात विवाहावर होणाऱ्या खर्चाची बचत होते असं परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यावेळी म्हणाले तर ही संकल्पना केवळ भारतातच पाहायला मिळत आहे असं वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टच्या सरचिटणीस मिथिली चौधरी यांनी यावेळी सांगितलं ही संकल्पना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं Gacchami, bhutiyam pi buddham. Gacchami, bhutiyam pi buddham. Saro gacchami, bhutiyam pi dhammam. मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत नूतन यांना आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांच्या नूतन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नूतन यांची त्र्याऐंशीवी जयंती उद्या साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे विमल रॉय दिग्दर्शित सुजाता या चित्रपटानं या महोत्सवाला सुरुवात झाली नूतन यांचा मुलगा आणि अभिनेता मोहनिश बहल दिग्दर्शक किरण शांताराम विमल रॉय यांची मुलगी रिंकी रॉय यावेळी उपस्थित होते आज आपण चित्रपट क्षेत्रात जे काही नाव कमावलं आहे ते केवळ आईवडिलांमुळे असल्याची भावना मोहनीश बहल यांनी व्यक्त केली या तीन दिवसांच्या महोत्सवात नूतन यांच्या विविध चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे अहमदनगर जिल्ह्यातले प्रगत शेतकरी आणि राहुरी साखर कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक माणिकराव जगधने यांचं काल रात्री श्रीरामपूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते मेहुणे होते श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव इथं जगधने यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूरमध्ये सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं शहरातल्या लॉ कॉलेज चौकातून आज सकाळी या रॅलीला सुरुवात झाली शहरातल्या विविध भागातून पुढे जात सायकल चालवा आरोग्य उत्तम ठेवा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सायकलचा सा वापर करावा असं आवाहन सायकलप्रेमींनी यावेळी केलं पोल्यूशन फ्री राइड है इसमें आपका एक्सरसाइज भी होता है पोल्यूशन भी नहीं होता है ऊपर से आप रोड पे ट्रैफिक भी कम करते हो क्योंकि अगर बहुत से लोग सिर्फ अकेला आदमी कार में जाता है तो वो रोड पे कितनी ज्यादा स्पेस ऑक्यूपाई करता है ऊपर से कार ऊपर से पेट्रोल भी ज्यादा लेते हैं कार्स और अगर और लग्जरी कार्स रही तो और भी ज्यादा पेट्रोल आ, आ, यूज करती है तो जितने ज्यादा साइ, लोग साइकिल चलाएंगे उतने ज्यादा लोग साइकिलिंग स्पोर्ट में भी आएंगे तो और ज्यादा यंग लोग भी आएंगे वही क्रीड़ा वृत्ता कड़े इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लंडनमध्ये ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेला एकवीस धावांनी सहज हरवून खळबळजनक विजयाची नोंद केली एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर बांगलादेश सातव्या स्थानावर आहेत इंग्लंड आणि आता बांगलादेश असे पहिले दोन सामने लागोपाठ हरलेल्या दक्षिण आफ्रिकेची गाठ पुढच्या सामन्यात या विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाशी पडेल विश्वचषकाच्या इतिहासात लागोपाठ तीन सामने कधीही न हरलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवण्यासाठी यामुळेच भारताला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल यजमान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आज ट्रेंट ब्रिज इथं सामना होणार असून तो भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून दणकून मार खाल्लेल्या पाकिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा असेल पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि रोमानियाचा मेरियस कोपिल ही जोडी पराभूत झाल्यामुळे भारताचे वेगवेगळ्या गटात खेळत असलेले सर्वच खेळाडू आता स्पर्धेतून बाद झाले आहेत या जोडीला टिप सर्विच दुसान लाजोविच या सर्बियाच्या जोडीनं एक सहा सात पाच सात सहा असं हरवलं सहा सहा अशा बरोबरीमुळे टाय ब्रेकरमध्ये गेलेला तिसरा सेट सर्बियन जोडीनं दहा आठ असा जिंकला पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरला तर स्पेनच्या राफेल नदालनं अर्जेंटिनाच्या जुआन लॉन्डेरोला सहा दोन सहा तीन सहा तीन अशा एकसारख्याच गुणफरकानं तीन सरळ सेट्समध्ये हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली ग्रीसच्या स्टिफॅनस सिटसिपासला पाच सेटच्या चुरशीच्या झुंजीत ठरवणाऱ्या स्वित्झर्लंडच्या स्टॅनलास वॉरिंकाशी फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत मुकाबला होणार आहे राजस्थानात चुरू इथं एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला असून अठ्ठेचाळीस पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस इतक्या देशातल्या सर्वाधिक तापमानाची काल नोंद झाली राजस्थानातल्या पाच जिल्ह्यांमध्ये तापमान सत्तेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं असून एकूण सव्वीस जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे देशाच्या इतर काही भागातही उष्णतेची लाट कायम असून ती पुढील काही दिवसही कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं मध्य मध्यप्रदेशातही अनेक भागात तापमानानं पंचेचाळीस अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली असून दिल्लीत मात्र पावसाळी हवामानामुळे तापमान एक ते दोन अंशानं उतरण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे राज्यातही विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी आणि कोपरगाव भागात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असून पारनेर तालुक्याच्या काही भागात तसंच राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी आणि कोंढवड परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर पळासनेरसह काही भागातही काल रात्री उशिरा अवकाळी पावसानं हजेरी लावली राज्यात काही ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचेनला भेट देऊन संरक्षण विषयक परिस्थिती आणि जवानांच्या समस्यांचा आढावा घेणार जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित इफ्तार पार्टीत अडथळा आणल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा केला तीव्र निषेध आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना प्रत्येकी एकशे पस्तीस जागा लढवून अठरा जागा मित्रपक्षांना सोडणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती अमेरिकेचा व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्यांना यापुढे त्यांच्या समाज माध्यमांच्या वापराबद्दलची संपूर्ण माहिती देणं अनिवार्य विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा पराजय बांगलादेशनं एकवीस धावांनी मिळवला खळबळजनक विजय आणि देशभरात उष्णतेचा प्रकोप कायम राजस्थानात चुरू इथं शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार